आणि आता एच आय व्ही ग्रस्त व्यक्तींसाठी आनंदाची बातमी रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो रोटरी क्लब ऑफ पुणे धायरी रोटरी क्लब ऑफ पुणे हिलसाइड मानव्य संस्था अक्षदा विवाह पुनर्विवाह संस्था आणि विहान या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने एच आय व्ही संसर्गित व्यक्तींसाठी वधूवर पालक मेळावा आयोजित केलाय एच आय व्ही संसर्गित व्यक्तींसाठी वधूवर पालक परिचय मेळावा शनिवारी दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार अठराला ला निवारा सभागृह नवी पेठ पुणे येथे सकाळी 10 ते 2 या वेळेमध्ये आयोजित करण्यात आले आहे मधुमेह रक्तदाब हृदय रोग या सारख्या विविध आजारांसारखच हा एक आजार असून नियमित सकस पौष्टिक आहार व्यायाम आणि औषधोपचार घेतल्याने या आजाराचेही नियंत्रण ठेवणे शक्य असते समाजातील या दुर्लक्षित आणि विशेष करून चारित्र्यावर ठपका ठेवल्यामुळे वंचित राहणाऱ्या नागरिकांसाठी त्यांचेही वैवाहिक आयुष्य योग्य अशा समदु जोडीदाराबरोबर व्यतीत करता यावे म्हणून त्यांचा योग जमून यावा म्हणून गेल्या नऊ वर्षांपासून हा मेळावा नियमित आयोजित केला जातो मी डॉक्टर राजेंद्र भवाळकर रोटरी क्लब ऑफ पुणे धायरीचा संस्थापक अध्यक्ष आणि अक्षदा संस्थेचा पण अध्यक्ष या नात्याने बोलतोय दहा फेब्रुवारी रोजी शनिवार रोजी निवारा सभागृह येथे एच पॉझिटिव्ह असलेला वधूवरांचा आ, सलग आपला हा दहावा मेळावा संपन्न होतो आहे दरवर्षी आपण सातत्याने हा मेळावा घेतो आहे आणि साधारणतः महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं दोन, दोन, दोन या या ते अडीचशेच्या संख्येने वधूवारांची ह्या उपस्थिती या मेळाव्यामध्ये येते असा आमचा आजपर्यंत अनुभव आहे यातनं जमलेले विवाह लावून देण्यासाठी पण आमच्या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून सहकार्य आणि मदत केली जाते कायदेशीर बाबींची पण पूर्तता केली जाते आणि विवाहाच्या माध्यमातून ह्या बाधित व्यक्तींचं पुनर्वसन व्हावं आणि त्यांना समाजामध्ये थोडंसं मानाचं स्थान मिळावं त्यांचंही जे काही कौटुंबिक जबाबदार आहेत त्या व्यवस्थित पार पाडण्यासाठी त्यांना जोडीदाराची आवश्यकता असते ती मिळावी असा याचा आमचा हेतू आहे आणि त्या माध्यमातून हे काम अव्यातपणे चालू आहे मेळाव्यातून अशा बाधित नागरिकांचे शेकडो विवाह आजवर यशस्वीपणे जमून आले आहेत या ठिकाणी तज्ज्ञ काउन्सिलिंग उपलब्ध करून दिल्या जातात या राज्यस्तरीय मेळाव्यासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सेवाभावी संस्था शासकीय आणि नियमशासकीय रुग्णालये प्राथमिक आरोग्य केंद्र या रुग्णांना ही माहिती देण्याचे पुण्यकर्म करावे असे आवाहन पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आले. साधारणता पुणे जिल्हा व्यतिरिक्त खूप वेगळ्या जिल्ह्यांत ना सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली अशा वेगळ्या ठिकाणहून सुद्धा बुधवारंची उपस्थिती या मेळाव्याला असते आणि त्यात्या बुधवारंची एच आय व्ही संदर्भातली जी ट्रीटमेंट चालू असते त्या ट्रीटमेंटच्या संदर्भातले योग्य ते योग डॉक्युमेंट्स घेऊन त्यांना आम्ही बोलवलं असतं त्याच्यामध्ये कुठलीही फसवणूक नाही याची काळजी घेण्यासाठी म्हणून त्यांचं स्वतःचं ओळखपत्र आधार कार्ड किंवा दोन रेफरन्सेस या सगळ्या गोष्टी देऊन आपण त्या वधूवरांची माहिती घेत असतो त्यामुळे त्यातनं कुठले गैर व्यवहार होऊ नयेत याची काळजी आम्ही आवर्जून घेण्याचा प्रयत्न करत असतो या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी मधुवर आणि अक्षदा पुनर्विवाह संस्था फोन नंबर

असे जमून आलेले विवाह एकत्रितपणे ज्याला आपण सामुदायिक विवाह म्हणतो अशा स्वरूपात लावून देण्याची पण आमची मानसिकता आहे पूर्वी असे विवाह लावलेले ते संपन्न झालेले आहेत साधारणतः काही शेकड्यात म्हणजे साधारणतः पाच तासशेच्या संख्येने गेल्या दहा वर्षामध्ये असे विवाह संपन्न झाल्याचा अनुभव आमच्या जमेस आहे हे मला आवर्जून अभिमानाने सांगावं असं वाटतं प्रतिनिधी युवराज नायर ब्युरो रिपोर्ट पुणे